चे पालक डॉक्टर रणजित पाटील यांनी केली तेलारा येथील दत्तवाडीची यात्रा. गरीब व्यावसायिकांपासून केली खरेदी. तेलारा येथे एका खाजगी समारंभाला आलेल्या अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तेलारा येथील दत्तवाडीच्या यात्रेत फिरण्याचा मोह आवरता आला नाही. तेलारा येथे दरवर्षी दत्तपौर्णिमे यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेत तालुक्यातून हजारो भाविक मोठ्या हर्षाने सहभागी होतात. यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना काल दिनांक 22 डिसेंबरला वेगळाच अनुभव आला. चक्क अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी यात्रेत फेरफटका मारताना सर्वांशी सुसंवाद तर साधलाच. यात्रेत थाटलेल्या गोरगरिबांच्या दुकानांमधून वस्तूही खरेदी केल्या. यात्रेत आलेल्या रेवड्यांच्या दुकानातून रेवड्या खरेदी केल्या. पोंगा पंडित घेऊन यात्रेतच नागरिकांसोबत चर्चा करीत खात असताना दिसले. तर खारमुऱ्यांच्या दुकानातून खारमुरे फुटाने घेऊन घरी येऊन जातो असे सांगताच सर्वांना हसू आले. यावरून साहेबांचा साधेपणा सर्वांना भाऊन गेला. दत्तात्रयाच्या मंदिरात दत्तजयंतीच्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दर्शन घेतले. जनता न्यूजसाठी निलेश किरतकार, अकोला.